हाय, आमच्या भावांना बहिणींना तुमची पायची तब्येत बरोबर नसल्यामुळं तुमच्या पूनमताईने काय 2 दिवस झालं व्हिडिओमध्ये एवढं मन खुलून बोलत नाही, काय नाही. पण भावांनो बहिणींनो, तुमच्या पूनमताईला बरं वाटायला लागल्या, नक्की तुमची पूनमताई व्हिडिओ तुम्हाला टाकल. हो का, आत्ताच नवरत्न तेल लावलंय डोक्याला, डोकं दुखतंय. हे काय नवरत्न तेल लावलंय, नवरत्न तेलानेच पाठ ही सगळी चोळ ही झालंय, चोळी मान पाठ. 2 वर्ष झालं भावांनो बहिणींनो, 2 अडीच वर्ष होत आलं तुमच्या पूनमताईला त्या मशीन कामाने, हो त्रास चालू झालाय. आणि ती एवढा त्रास होतोय, एवढा त्रास होतोय, किती काय केलं ना आपल्याला बरंच वाटणा. दवाखानं पण भरपूर केलं, भरपूर दवाखानं भरपूर केलं, काय म्हणून केलं नाही असं नाही. भरपूर ठिकाणी चोळायला पण गेलो, परत बरंच काय काय केलं, पण काय ते तरस काय कमी होईना मानचा. आणि ती काय होतंय, पाठीमागच्या जी लहान मेंदूच्या जी डोक्यातल्या जी शिरा आहेत ना, त्या सुद्धा अशा ठास 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 करतात, एवढा तरस होतोय त्याने, एवढा. हो का, तुम्हाला सांगते, आताच नवरत्न तेलाच्या पुढे हो का तुमच्या दाजींनी लावले ते बेलणीने लाटलंय, हो का नवरत्न तेलाच्या पुढे. आणि तुमच्या दाजींनीच आताच हो का डोक्याला नवरत्न तेल लावून गेले ते, एवढी तब्येत बिघडलेवानी झाली एवढ्या 2-3 दिवसात, तर जास्तच तरस. आणि हे आबाळ यायला लागल्यापासून तर जास्तच तरस व्हायला लागला. एक तर आपलं बाळंतपणात पण नाही त्याची वज झाली, म्हणजे बाळंतपणात पण आपल्याला भरपूर तरस काढावा लागलाय, आणि त्याच्यामुळं भरपूर शरीरातला तरस व्हायला लागलाय. आता सहन होत नाही काहीच, बेलणीने लाटलंय तुमच्या दाजींनीच. होय व, एक इकडे ते काय डॉक्टरला बोलावलंय घरीच, बघू म्हणलं सलाईन लावा. अशक्तपणा पण भरपूर यायला आल्यावाने झालाय. आणि जर भावांनो बहिणींनो ती स्वागत तोडकर जर त्या डॉक्टरांचा नंबर असला कोणाकड, तर तुमच्या पूनमताईला दिला तर लय मोठे तुमचं उपकार होत्याल. स्वागत तोडकर त्यांचं, म्हणजे म्हणलं जावं एकदा त्यांची गाठ घ्यावी. ती डॉक्टर रणजित कुठे का काय त्यांचा नंबर बघितला आपण काल युट्यूबवर, पण ती लई लांब आहे जणू दिल्लीला. आता दिल्लीला केव्हा जावं, दिल्ली काय आपल्या संपर्कात आहे का सांगा बरं, दिल्लीसारख्या ठिकाणी जायला आपल्याला जमल का. त्याच्यामुळं तुमच्या पूनमताईनी तुमच्या दाजींनी बघितला काल फोन लावून, पण ती वेगळंच सांगतंय, म्हणजे इंग्रजी बोलतंय. आणि तिने म्हणलं ही काय आपल्या ह्याच्यात नाही, आपल्या काय म्हणतात अकाउंटमध्ये नाही ही दिल्ली आणि फिल्ली बघायची, आपल्याला बरं तर वाटायचंय. आणि काय म्हणतात थोडक्यात थोडकं असं, जे आपल्या रेंजमध्ये दवाखाना असेल किंवा तुम्हाला सांगती जिथं आपलं जाणं होईल अशा ठिकाणचं आपल्याला. तर म्हणलं स्वागत तोडकर त्या डॉक्टरांचा जर नंबर कोणाकडे असला भावांनो बहिणींनो, तर तुमच्या पूनमताईला नक्की द्या, जी करून तुमची पूनमताई तिकडे जाईल दवाखान्यात. आता तुम्हाला तर सांगती तुमच्या पूनमताईनं आपल्या एरियातलं तर भरपूर दवाखाना केलं बरं का, आणि त्या गोळ्या औषधं खाऊन खाऊन काय बी फरक नाही पडला, ट्रीटमेंट त्यांचं बरोबर योग्य असं घेतलंय. परत त्यांनी जसं सांगल तसं व्यायाम, मानेचं व्यायाम, खांद्याचं व्यायाम, सगळं व्यायाम पण केलेत आपण. पण आता काय, जर बरंच वाटना तर काय करायचं सांग. आता अशक्तपणा आपण वाढतच चाललाय, आणि त्याच्यात ही दुखणी आणि ह्या आबाळाने जास्त त्रास, डोकं ही आबाळामुळं. पण आता ह्या 2-4 दिवसात तुम्ही तर बघितलं वातावरण कसं बिघडलेलं होतं, त्याच्यामुळं तर आहे ना असं डोकं ही जास्त जास्त त्रास होतोय त्या डोक्याचाही. डोकं तर अजिबात असं शांतच राहे ना, इतकं त्या डोक्यात कलकल गरम होत आहे डायरेक्ट डोकं म्हण. एका नवरत्न तेला तेल 2-4 पुड्या वतले ते भावांनो बहिणींनो, आता काय करायचं सांग. आता तुम्हीच आता डॉक्टरांना बोलावलंय म्हणलं 1-2 सलाईन भराव्या, तर मागच्या वेळेस बी डॉक्टर आलेलं तर सलाईन फेल गेल्या, शिरा सापडत नाहीत ना तुमच्या पूनमताईच्या, शिरा सापडत नाही त्या, त्याच्यामुळं आहे ना
सलाईन आउट होते त्याच्यामुळे ती डॉक्टर पण म्हणत होत की तुम्हीच या इकडं आता तिथपर्यंत जाऊस तर काय अवसान नाही. डोळं पण आपलं म्हणजे सगळं म्हणजे असं मानाचे जेवढं ही असे शिरा आहेत ना, मानाचे शिरा, कानाचे शिरा, कानाला त्रास होवय व कानाला सुद्धा त्रास होतोय म्हण, कानाच्या सुद्धा शिरांतीन दुखते ते ही कान, कानाच्या मागून ही सगळ्या डोक्याच्या शिरा. आता काय करावं, कोणाला सांगावं, ते योगीचं व्हायलंच टेन्शन आहे डोक्याला, कोणाचं म्हणून बघावं. आता तुम्ही सांगा, तुमची पूनम ताई कोणाचं म्हणून बघल, स्वतःच्या परपंचाचं बघायचं का ते योगीचं बघायचं. ते योगीचं टेन्शन आहे भावानं बहिणीनं. तुम्हाला योगीसाठी परत मी एक व्हिडिओ बनवून टाकीन, पण आत्ता सध्या तुमच्या पूनम ताईला बरं होऊ द्या. तुमची पूनम ताई बघती वाट निठवायची, मस मला पण आता तुम्हाला सांगते एक डोकं हिने एवढं गरम झालंय काय सांगायचं आहे. हाय ती बरं आहे, लेकरा बाळांना तरी काय सांगून आता त्यांना लेकरांना काय कळायचं आहे. तुमच्या पूनम ताईची तब्येत बिघडल्या, तुमच्या जात दाजींला येतं टेन्शन, त्यात घराचं काम व्हायलीच आपलं त्याचं टेन्शन. बघू जसं होईल तसं होईल. मस्त दवाखाना डॉक्टर करून दमलो, काय फरकच होईना. बघू आता काय होईल ते होईल. आता वजनाचं म्हणाय गेलं भावानं बहिणीनं तर तुमच्या पूनम ताईचं वजन किती असल, 65-60 वजन असल. वजन आता एवढं आहे का आपलं, पण ती काही म्हणा पहिलाच तरास आता उबदावाय लागला. पहिलं नाही काय वाटलं, आता काय म्हणतात का नाही नवीन लग्न झालं, लेकरं बाळ झाली, पहिलं असं डिलेवऱ्या झाल्या की गार पाण्यात काम केलेलं, लेकरं घेऊन इकडं तिकडं काम केलेली, ती आता आलंय सहन करायचं भोगायचं. गार पाणी पिलेलं, त्यांनी वात वाढलाय म्हणजे शरीरात वात पण झालाय भरपूर, खाण्यात बी वाताळ पदार्थ आहेत आपल्या भरपूर, काय करायचं. लेकरांना काय कळायचं, आता आपण किती काय केलं रडलं झोपलं तरी काय कळणार आहे का नाही. बघू आलं डॉक्टर तर भावांनो बहिणींनो लावून घेते एक दोन सलाईने आपल्या, आणि तेवढं जर स्वागत तोड करते डॉक्टरांचा जर नंबर असला कोणाकडं तर नक्की द्या तुमच्या पूनम ताईला. असं वाटतंय मी कवा जाईन एखाद्या चांगल्या डॉक्टर कड आणि कवा मला बरं वाटल. असं झालंय 2-2.5 वर्ष झालं सहन करू करू, नको नको झालं, नाकात नळ आलं नळ. पण डॉक्टरचा एका बी फरक पडना, आता कोणच्या डॉक्टरकडे जावं. आता ही जी आपण जे आज डॉक्टर बोलावलं ती काय मोठे लई मोठे डॉक्टर नाहीत, आपलं असंच हळूहळू हळू साधं डॉक्टर आपलं थोडक्यात थोडकं म्हणजे एवढं मोठं दवाखाना नाही तर त्यांचं. आता मोठं दवाखान्यात बी जाऊन मस आलोय आपण. आता MRI करायचं म्हणलं तर तुम्हाला सांगते आधी त्यांची ट्रीटमेंट घ्या म्हणतात, आणि मग MRI पण करा ना ती लगेच म्हणलं MRI करून घ्यावं. आणि ट्रीटमेंट घ्यायला त्यांचं घेतलं, आता मागच्या वेळेस बी इकडे नगरला आपण दवाखान्यात गेलो, त्यांचं सगळं ट्रीटमेंट घेतलं जसं सांगल तशा गोळ्या औषधं इंजेक्शनचे 8 दिवसाला इंजेक्शन होतं, ती इंजेक्शन घेतलं पण काय फरक पडाना. त्या मानमुळं एवढा त्रास होतोय. आता तुमच्या पूनम ताईचं म्हणजे असं आहे भावांनो बहिणींनो कपडे शिवाय लागली ना, आता तुम्हाला तर जे टेलर भाऊ बहीण आहे तर त्यांना तर माहितीच असेल, कपडे शिवायचं काम लय बेकार. रात्रंदिवस तुमच्या पूनम ताईने कपडे शिवली ना, आता मशनी बसायची सकट इच्छा होत नाही, एवढा त्रास व्हायला लागलाय आता. आणि म्हणजे लोड यायचा ना, लोड आल्यामुळं व्हायचं तसं, सणासुदीला जास्त लोड यायचा. आता हिरिवारी तरी माणसाला महागारी जा म्हणता येतं, जरी असं हिरिवारी आलं गिरायक तर सांगता येतं 4-8 दिवसांनी देऊ कुठं काय देऊ. पण आता सण म्हणजे सगळ्याच्या घरी सारखाच,
सगळ्यांना एकदमच द्यावं लागतं, त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम होतोय ना. आता तुमची पूनमताई बऱ्याच दिवस झाले, म्हणजे 1 महिना झाला असेल, अशी धरसोड धरसोड करून मशनीव बसती. आणि मशनीव बसायचा जर लोड पडला ना, लय त्रास, अजून बी लय त्रास होतो. आता मशीन 4-5 दिवस झालं, मशीनचं तर काय घोटाळा झाल्यामुळं तुमची पूनमताई नाही बसत मशीनवर. पण मशीनवर जर बसलं आता ही मान दुखती, बेल्ट मस्त मानाचा बेल्ट पण आहे, गरम पाण्याच्या पिशव्याने शिकती, वाळून शेकावती, सगळं यूट्यूबला पण सर्च करू करू मानाचं बघितलं. व्यायाम बघ जसं सांगते यूट्यूबला, जर आपण बघून जसं व्यायाम सांगते तसं व्यायाम बी करून बघितलं, काहीच होईना काहीच त्या मानला. काय करावं आता त्या मानला तुम्ही सांगा, असला कोणापाशी उपाय तर सांगा. आता महाग आमच्या बऱ्याच भावांनी बहिणींनी ती कापूर आणायला लावलं होतं तसलं अमृत धारा, ती सुद्धा आणलं होतं आपण. त्याने आता किती दिवस झालं, 6-7 महिने झालं त्या कापराने चोळती या पाठ मान हात, हातांना सुद्धा वेदना होते, त्या हाताला हाताला सुद्धा वेदना होत्या, दोन्ही हाताला अशा मुंग्या, परत खांद्याला अशा मुंग्या येतात खांद्याला, परत मागच्या साईडला डोक्याला पाठीच्या शिरा सगळं. आता ते चोळणार जी चोळत होतं बाबा पाठ मान, त्यांच्याकडे गेलतो आपण 2-4 वेळा, त्यांनी अजून बोलावलं होतं, पण राहिलं होतं जायचं भावानं बहिणीनं. तुमची पूनमताई काय म्हणतात का नाही गेलीच गेलीच नाही, एका दिवशी लय शिणे येतो दुखण्याचा, लय जरा वाकून काम करण्यात हे आलं ना, म्हणूनच तुमची पूनमताई जास्त वाकून काम करत नाही, थोड्या थोड्या वेळेच आपली वाकून काम करते. जास्त वाकून काम करण्यात आलं की त्रास चालू झाला. तर बघू आता भावांनो बहिणींनो, डॉक्टर आल्याच्या पुढं घेते भरून 1-2 सलाईने. तेवढंच म्हणलं आमच्या भावांना बहिणींना, एखादा व्हिडिओ बनवून टाकावा वा, परत तुमची पूनमताईनं व्हिडिओ, म्हणजे आता 2 दिवस झालं मनच होत नाही भावांनो बहिणींनो व्हिडिओ बनवायला, पण त्रास आपल्याला त्रास होत असल्यावर नाही मन लागत कशावर कशावरच माणसाचं. तसंच तुमचं दाजीच 2-3 दिवस झालं, 2 दिवस झालं स्वयंपाक करते, आता पिलू अपूर्वा शाळेत असतात ना, शाळेत न येत्यात दमून खमून लेकरं, अभ्यास त्यांच्या महाग, वाकून बसायचं काम. आता तुम्हाला सांगते वाकून बाईच्या जातीचं काम कोणतं म्हण वाकून नाही, सगळी कामं वाकूनच करावी लागतात, कपडे धुवायची वाकून, भांडी घासायची वाकून. आता तुम्ही तर बघितलं तुमच्या पूनमताईचा बंगला साफ करायच्या टायमाला बी लय ताण होतो, बंगल्याचं ती सारून सोरून काढायच्या टायमाला, आता तर भरपूर राडा झालाय हो का. आता तुमच्या पूनमताईचंच घरावर लक्ष नाही ना, त्याच्यामुळं आता भरपूर अजून बंगला आता साफ करायला आलाय आपला, सारून सोरून काढायला हो का, उकानलंय बी आता दिसतंय का, योग आता उकानलंय पावसाने, परत त्याच झालंय हे पावसाने ह्याने बांगल्याच, पावसाने ह्याने मग खराब झाल्यामुळं परत आता त्याला नेटनाटका करावा लागल बांगल्याला. आता जरा तुमच्या पूनमताईला बरं वाटोस तर कशाचं बांगल्याकडे देणार, म्हणूनच दिवाळी पण राहिली भावांनो बहिणींनो आपली करायची तशीच पडली. त्याच्यात आता लेकरा बाळांना काय यायचंय दिवाळीचं करायला, बघू जसं आपल्याला बरं वाटेल तसं करायचं. घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तेवढा स्वागत तोडकर त्या डॉक्टरांचा नंबर असला तर नक्की द्या भावांनो बहिणींनो स्वागत तोडकर. आता काल त्यांच्या चॅनलवर जाऊन बघितलं बरं का, हाय का नंबर पण भेटलाच नाही तुमच्या पूनमताईला. जर असलं कोणी गेलं असलं, कोणाला फरक पडला असला तिथं,
तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि नंबर तेवढा ध्यानाने द्या, जेणेकरून तुमची पूनम ताई बी जाईल तिथं, त्यांच्या त्या दवा म्हणजे त्यांचं जे काय असेल त्यांचा उपाय ते बी करू आपण, बघू करून पडला फरक तर काय म्हणतात देव पावला। घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू थोड्याच्या व्हिडिओमध्ये। तशी तुमची पूनम ताई तर व्हिडिओ काढून टाकतच असते, तुम्हाला किती दुखलं खुपलं तरी काही झालं तरी व्हिडिओ काढतच असते। आणि ती कसं आहे आपलं यूट्यूबचं काम बी आहे ना, म्हणजे आपलं काम बी आहे ती, त्याच्यामुळं तुमची पूनम ताई कामावने पण गैरहजर राहत नाही। यूट्यूबवाल्याच्या इथं कामाला असल्यावानीच आहे ना आपण, त्याच्यामुळं व्हिडिओ काढून टाकतच असतो, त्यात तर काय वादच नाही। पण आमच्या भावांना बहिणींना पण तुमच्या पूनम ताईला पण आता सवय लावून गेली ना अशी, त्याच्यामुळं करमत बी नाही आपल्याला व्हिडिओ नाही टाकल्यावर। आणि आता ह्यो का नवरत्न तेलाच्या पुढ्या लावल्या म्हणून जरा बरं वाटलं डोक्याला, तवा मग शांत झालं ना, म्हणजे गार पडलं जरा डोकं, मान बी चुळली। तुमच्या दाजीने हे काय असं गळ्यातलं आता काढून ठेवलं होतं, पाट जरा त्या बेलण्यानं लाटलं, शिरा म्हणलं कुठं गुताडल्या सोताडल्या असल्या तर निघतेल बाहेर, पण आता ते एवढ्या सहजासहजी निघत असते, ते एवढ्या सहजासहजी निघत असते या तर इकडं तिकडं पळावं लागलं नसतं। तर शिराचं जरी स्पेशलिस्ट कोण असलं ते काय असं प्रॉब्लेम, स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे भावांनो बहिणीनं आपल्याला, स्लिप डिस्क ती मानचं आणि खांद्यातून असं शिरा दुखत्यात, ठस 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 करत्यात, हाताच्या एक साईड अशा मुंग्या येत्यात डोक्यात आता, आणि ती काय होतं डोक्यावरला वर बी गरम होतं ना, डोक्यावर बी ताण येतो कधी कधी, म्हणून जास्त त्रास होतो। चला तर भावांनो बहिणींनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय। बोलावल्यात आता आपण डॉक्टर सलाईन लावायसाठी, बघू आता कवाशिक येतात कवाशिक नाही। आता जायचं होतं तिकडंच पण काय ते डॉक्टर दुसरं होतं, डॉक्टर ती गेलं कुठं पुण्याला का कुठं गेलेत, म्हणून दुसरं डॉक्टर बोलावल्यात आता ती घरोघरी जातात, ती डॉक्टर घरोघरी जाऊन अशी सलाईन हे लावतात, त्या डॉक्टरला बोलावलंय आपण। आता नुसतं थंड वाजून आल्यावाने असं गरम झालंय अंग पण, जाऊ दे आता ठेवते मग आता भावांनो बहिणींनो, योगीचं पण व्हिडिओ नाही, योगीचं पण लय टेन्शन आहे। चला